नमस्कार येवकार, गोवा टुडे सुयश गावणेकार. रिणा देणी बुडय तल्यांचे दीस, मुद्दल भर हिशोब काबार, मायनिंगाचो निर्णायक विचार, गोंय केंद्र जाळवंडार, लूट फसली म्हूण खंय बेटेंच खुनार, म्हादयची कर्नाटकी खुर्ची सोडटा कर प्रवार, न्हयांचे राजकारण न्हय दिगंबर न्हय पर्रीकार, सविस्तर खबरां आदी हेडलायन्स. लायटीची बिलां सेटल करूंक ओटीएस, मुद्दल भरात पॅनल्टी माफ, सरकारा घेतले 400 कोटी, 90 मायज कोटीचेर उदक, मुख्यमंत्री म्हणटा उदकाच्या बिलांकय ओटीएस. गोंयच्या मायनिंग प्रश्नाचेर उपाय काढूंक रोखडीच राज्य सरकार, केंद्र आणि मीन निर्गतदार संघटनेची दिल्ली खासा बसका, सेकंड रिन्युअल अबॉलिशन ॲक्टाचेरूय विचार. न्हयांच्या राष्ट्रीयकरणाक आपणे लेखी विरोध केल्लो, उपरांत पर्रीकारांनी हे आमकां नाका हे लेखी कळयले, मात 2015 गोंय सरकारान दिली परवानगी, दिगंबराचो डॉक्युमेंटा सयत सनसनाटी खुलासो. ज्वेलर वाळके खुनाचे केशीत क्राईम ब्रांचीचे 6 जणांचेर चार्जशीट, मुस्तफा इव्हेंडर ओंकाराक खुनाचो, हेर दोगांक शस्त्रास्त्र कायदो, लूट फसली म्हूण खंय खून. कर्नाटकात म्हादय वळोवकूच ना, WRD मंत्री जारकी होळीचो दावो, मुख्यमंत्री सावंतान आरोप सिद्ध केल्यार खंय मंत्रीपदूच सोडटा, कर्नाटकी मिडिया मुखार कर्नाटकी. आनी कोविडाच्या बाबतींत सेफ गोंयांत भारताच्या बायला फुटबॉल टिमीची प्रॅक्टीस, आशिया कपाची तयारी, सगळ्यो कोविड टेस्टी जाले उपरांतूच प्रॅक्टीस. लायटीच्या बिलांचे राजकारण रंगला असताना सरकारान लायटीच्या बिलां खातीर ओटीएस स्कीम लॉन्च केली. मुद्दल भरपाची, दंड आणि जुराची रक्कम माफ, सुमार 426 कोटी येतले, साधारण 96 कोटीचेर उदक सोडचे पडटले. वीज मंत्री म्हणटा गिरायकांक थाकाय, कोविडांत बिलां भरूंक नाशिल्ल्यांनी स्किमीचो लाव घेवचो. मुख्यमंत्री म्हणटा उदकाच्या बिलांचेरूय खंय अशीच ओटीएस काडटले. गोयान हे फर्स्ट ऑफ इट्स कायंड जे कंज्युमर कितलेच वर्सां रेवन्यू रिकवरी कोर्टान केसी झगडटाले ओर त्यांची पिडी जाल्ले आसले, टीडी जाल्ले आसल्यो केसीस आमी रिवायव करून तेंका वन टायम सेटलमेंट स्कीम आमी करता. पूण एका अप टू डिसेंबर 1 महिना पासून तेणी एप्लाय करपाक जाय. तो फाल्याच्यान 1 तारखेच्यान 30 डिसेंबर ऑनलायन करून तुम्ही इन्स्टॉलमेंट शेड्यूल तुमचो क्लिक केलो की तुमकां ही स्कीम 1 टू 30 पासून अवेलेबल आसतली, त्याच्या नंतर आजची ना. स्पेशली कोविड टायमार डिले पेमेंट चार्जीसूय लागलेले असा लोकांक. सो एन्टायर कोविड पिरियडात जे डिले पेमेंट चार्जीस लागलेले हा हेंकाय देखून हे रिकवरी म्हणजे DPC वेव्ह केल्ली असा. बट इन्क्लुडींग जे कोविड टायमार त्याचे पयलीचे कोणाक जर फारीक करूंक ना त्यांना आम्ही करून घेतल्या. कोणाकय खंयचे आमचे एईच्या ऑफिसरांची वचपाची गरज ना, डिपार्टमेंटाची वचपाची गरज ना. आपण स्वतः ऑनलाईन जर आपणाचा CA नंबर क्लिक केलो जाल्यार सगळे इन्स्टॉलमेंट तुका जाय तसे येतात. 426 crore रिकवरी असा, डिले पेमेंट चार्जीस ऑलमोस्ट 92.51 crore. तू लॉस म्हणू नका, ते एक दीस येवकूच ना, वयल्यान हे येले जाल्यार तू प्लस म्हण. द सेम धर्तीचेर आमचे PWD डिपार्टमेंटाचे इलेक्ट्रिसिटी बील हाजेय बी वन टायम सेटलमेंट स्कीम आमी लॉन्च केल्ली आसा. देट इज ऑल्सो वन ऑफ द गुड इनिशिएटिव्स टेकन बाय अवर PWD डिपार्टमेंट. दे थोड्या दिसां भितर तांचेय लॉन्चींग हे थोडेसे आम्ही अनाऊन्स केले इन अवर कॅबिनेट. दे विल डू ऑल्सो देअर लॉन्चिंग इन द सेम फॅशन, सेम मॅनर. गोयच्या मायनिंग प्रश्नाचेर उपाय काढपाक रोखडीच राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मीन निर्गतदार संघटना हांची दिल्ली खासा बसका जातली म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगला. मीन निर्गतदार संघटनेच्या जाळवणदारां बरोबर जाल्ले बसके उपरांत ताणें मिडियाक ही माहिती दिली. गोयांक सेकंड रिन्युअलाचो फायदो मेळिल्लो ना, तेच बरोबर अबॉल्युशन ॲक्टाचो वापर करूनय मायनिंग बेगीन सुरू जावंक शकता काय कितें हाचेरूय खंय विचार जातलो. तांच्या बरोबर डेलिबरेटली सगळ्या विशयाचेर डिस्कशन झाले आनी वेगवेगळे म्हणजे अबॉल्युशन ॲक्ट म्हण किंवा
ॲट प्रेझेंट MMDR एक्ट हाज्या सगळ्याचे डिस्कशन्स झाल्या उपरांत नेक्स्ट मिटींग ती दिल्लीन जातली तांच्या असोसिएशनाच्या बरोबर आणि अलाँग विथ द मायन्स मिनिस्टर लिगली अजून कशा पद्धतीन त्याका मार्ग काढपाक जाता त्याचे तोडगो काढपाक जाता हाजेर डिस्कशन सुरू असा. ताजे म्हणणे हा जे सुप्रीम कोर्टात मॅटर असतात आणि सुप्रीम कोर्टाच्या व्यतिरिक्त लिगली जर फाईंड आउट वेगवेगळे पर्याय ते सजेशन्स करतात ते जर ESG मायन्स मिनिस्टर हाज्या बाबतीत जर कन्विन्स झाले जर स्टेट गव्हर्नमेंट इज व्हेरी मच गोयचे मायनिंग सुरू जावपाच्या खातीर वेगवेगळे प्रयत्न आमच्या कडल्यान जाता आमच्या कडल्यान त्यांना जी मदत जावपाक जाय ती जाऊ येता. ती नेक्स्ट मिटींग ही दिल्लीत केन्ना तरी फुडल्या विकाच्या भितर जावपाक शकता एज पर द कन्विनियन ऑफ द म्हणजे मायन्स मिनिस्टर आणि जोशी त्यांच्याकडे अपॉइंटमेंट मागल्या फुडल्या 8-10 दिसा भितर ती मिटींग ही दिल्लीत जातली. ओके इनकॉर्पोरेट मनोहर भाई वॉज टोटली अगेन्स्ट ऑप्शन एट दॅट टाइम ही हॅड गिव्हन अस अ बाईट ऑल्सो सेइंग दॅट ऑप्शन गोयन वो पर्याय ना गोयांचा. इवन त्यांनी ते मिटिंगेन बी सांगितलं जेव्हा अख्ख्या स्टेटींची मिटींग इवन डन झाली पण त्यांना सरकारने सांगितलं मायन सेक्रेटरी की ऑप्शन ऑप्शन गोयांक उपकारना बिकॉज ऑफ दीस रेव्होल्युशन. कसे असा MMDR एक्ट जो असा पण न्ही एबॉलिशन एक्ट 1987 काढलेला एक्ट जेणेकरून कन्सेशन्स एज कन्वर्टेड इन टू द लिझीस त्याच्या उपरांत MMDR एक्ट 2016 जो MMDR एक्ट आयो ताज्या प्रमाणे पुराय देशातल्यो सगळ्यो मायन्स आणि हे त्या प्रमाणे ऑप्शनांक वचूंक जाय म्हटला आणि ऑन द सेम बेसीस म्हणजे गोंयाक सेकंड रिन्युअल मिळूंक ना ताज्याच खातीर तर खरो रिव्ह्यू रिट पिटिशन हांवें फायल केला मायसान ताज्या उपरांत मदीं जे फायल करपाक जाय आसले ते फायल झाले ना आणि ताजेरूच तर म्हणजे आमकां निदान सेकंड रिन्युअल मेळचें हाज्या खातीर आमचो प्रयत्न सुरू आसा. कोळशा खातीर न्हंयाच्या राष्ट्रीयकरणाक आपणें विरोध केल्लो आपल्या उपरांत मुख्यमंत्री जाल्ल्या मनोहर पर्रीकारानूय विरोध केल्लो. मात 2015 गोंय सरकारान न्हंयाच्या राष्ट्रीयकरणा खातीर परवानगी दिली अशें सनसनाटी विधान विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामतीन केला. तो प्रुडंटाच्या हेडोनांत उलयतालो. पुरावो म्हूण ताणें डॉक्युमेंटूय दाखयलो. एक एक सर म्हाका मुद्दम जाणून घेवपाक जाय की तुम्ही म्हणतात की तुम्ही या सगळ्या गजालींक विरोध केल्लो. प्रमोद सावंत म्हणटा की बाबा हें आपणें केलना. हें केलें कोणें? आतां तुमी विरोधी पक्ष फुडारी तुमीच सांगात हें केलें कोणें. हांवें आतां तुका मिनिट्स दाखयलीं. आतां एक एक दाखयलें तुका हांवें पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परची मिटींग आनी पोर्टाची मिटींग. पोर्टाचे मिटींगे कितें म्हणटा की सेंट्रलाच्या मिनिस्टर फॉर शिपींग थँक्यू म्हणटा तो ताका तुवें आमकां तें परमिशन घेवन दिलें म्हणून. मागीर तांकां GCZMA अप्रुवल तें सुद्दां तांकां 2013 मेळ्ळां त्या वेळाचें. हीं सगळीं अप्रुवलां केन्ना घेतल्यां तीं पळयल्यार कळटा. म्हाका अशें दिसता की इवन त्या वेळा वेले सरकाराचो रोल कितें आशिल्लो केंद्र सरकाराचो कितें आशिल्लो गोंयच्या सरकाराचो कितें आशिल्लो हें पळोवपाची गरज आसा. तेचें काडून काडून स्टेटमेंट करून काय उपयोग. आज सर आतां रिवर नॅशनलायजेशन म्हजो स्टँड क्लियर आशिल्लो सारको. म्हज्या फाटल्यान जो मुख्यमंत्री जालो 2012 ताजोय स्टँड क्लियर आहा. ही हॅज एग्रीड वीथ अवर स्टँड आनी ताणें क्लियरली बरयलां की हांगा नोटींग सामकें क्लियर आहा की वी शूड नॉट गो फॉर नॅशनलायजेशन ऑर इज नो क्वेश्चन ऑफ सायनींग MOU म्हणून. पण 2015 पळय आसा तें तुका ऑपोजीट दाखयता. 15 काय हांव नाशिल्लो पळय आमचो म्हजो अप्रुवल आहा रिजेक्शन आहा ताज्या फाटल्यान म्हज्या फाटल्यान त्या मुख्यमंत्र्यांनी तेंच बरयलां आयलें ताणें शब्द अशें वापरल्या नो सेंट्रल इंटरवेंशन इज एक्सेप्टेड DPR इज नॉट अवर बेबी आनी सेंट्रल एजन्सीज थ्रो द सेंट्रल एजन्सीज आवट ऑफ गोवा ज्युडिक्शन असें बरयलें हांवें. आनी ताज्या फाटल्यान मागीर 2015 वी हॅव एग्री टू सायन. कर्नाटकांत म्हादय वळयल्या म्हूण गोंयचो मुख्यमंत्री करता तो आरोप सारको न्ही म्हूण दावो करून कर्नाटकाचो WRD मंत्री रमेश जारकीहोळीची थंयच्या मिडियाक जाप. आरोप सिद्ध केल्यार आपूण मंत्रीपदूच सोडटा म्हूण उलोवन मेकळो. कर्नाटकांत म्हादयचें पात्र आडावन कशें U-turn व्हेलां ताचेर प्रुडंटान स्पेशल रिपोर्ट केल्लो. गोंय सरकारानूय ह्या रिपोर्टाची दखल घेतल्या. खंयचेय परिस्थितीत म्हादय व्हरूंक कर्नाटक वेगवेगळे प्लान करीत आसा. म्हादयचो फ्लो आडावन कसो U-turn व्हेला ताचेर प्रुडंटान स्पॉटार वचून स्पेशल रिपोर्टूय केलो. ह्या रिपोर्टाची गोंयच्या मुख्यमंत्र्यान तोखणायूय केल्या.
कर्नाटकी मध्यस्थ धाडून मादयचेर आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट यत्नूय चल्ल्यात. कोर्टा भायर कसलोच सेटलमेंट ना म्हूण मुख्यमंत्र्यान स्पश्ट केला. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटाक आमी तयार ना. सुप्रीम कोर्टान आमी आमचो कंटेम्प्ट पिटिशन फायल केला. वी आर फर्म ऑन अवर कंटेम्प्ट पिटिशन. परत एकदा त्यांच्यानी उदक सोडचे आणि ताज्या उपरांत त्यांच्यानी डिस्कशन सुरू करचे. हांवें त्या सिटी रवीकूय सांगला, आमदार कर्नाटकाचो आशिल्लो, हे तुका हांव फक्त सांगता, म्हणजे हांवें ताका पटोवन दिला की उदक तुमी डायवर्ट केल्लें आहा म्हणून. तेतू बट आमी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट उलोवप बिलोवप कांयच ना. त्या खातीर म्हणलो तूं तें उलयलें म्हणटा तेज्या कडेन उलयलो म्हणटलो म्हणून म्हणटा. म्हादयच्या बाबतींत आमी तेंच्या कडेन खंयच्याच बाबतींत उलयना. बट एनी हांव प्रुडंट प्रुडंटान एक बरो व्हिडियो केला तो की तेंच्यानी तो दाखयला बीन हे ते डेट्स बरो आहा विशय. म्हादय व्हेल्या म्हूण गोंयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंत करता ते आरोप चुकीचे. ताणें सिद्ध केल्यार मंत्रीपदूच सोडटा म्हूण कर्नाटकाचो WRD मंत्री जारकीहोळी थंयच्या मिडिया कडेन उलयला. मडगांवचो ज्वेलर वाळकेच्या खुनाचे केशींत क्रायम ब्रांचीन 6 आरोपी आड मडगांव कोर्टांत चार्जशीट घालें. मुस्तफा शेख, इव्हँडर रॉड्रिक्स आणि ओंकार पाटीलाचेर खुनाचे आरोप, जाल्यार उरिल्ल्या तिघांक शस्त्रास्त्र कायदो लायला. 1 सप्टेंबराक स्वप्नील वाळकेचो ताचे ज्वेलरी शॉपा भायर फुटपाथार खून जाल्लो. चोरीचो यत्न फसले उपरांत खून जालो म्हूण चार्जशीट म्हणटा. मडगांवचो ज्वेलर स्वप्नील वाळकेच्या खुनाचे प्रकरणात क्रायम ब्रांचीन सोमारा मडगांव क्रिमिनल सिव्हील कोर्टान 1000 पानांचे चार्जशीट घाले. चार्जशीटांत 6 जणांचेर आरोप दवरला. मुस्तफा शेख, इव्हँडर रॉड्रिक्स आणि ओंकार पाटील आड कृष्णी ज्वेलर्सात चोरीचो यत्न आणि स्वप्नील वाळकेचो खून केला म्हणून आरोप दवरला. सनी कुमार, कुंदन कुमार आणि राहुल कुमार ह्या बिहारच्या तिघांचेर बेकायदेशीर शस्त्रास्त्र व्यवहाराचा आरोप असा. स्वप्नील वाळकेचो खून करताना वापरिल्ले पिस्तूल इव्हँडर आणि मुस्तफाक विकपी हे तिघूय. मुस्तफा, इव्हँडर आणि ओंकार पाटील स्वप्नील वाळके एकटोच असता ते पळोवन कृष्णी ज्वेलर्स शॉप लुटपाच्या हातान गेल्ले. मात चोरी फशिल्ल्यान आणि स्वप्नील वाळकेन तांकां धरपाचो यत्न केल्ल्यान प्रकरण चडार पडून खून झालो म्हूण चार्जशीटात नमूद केला. प्रकरणाचे सुरवातीक फायल आणि सुपारीची वदंता पातळली पूण चार्जशीटात तसो कांयच उल्लेख सुद्धा ना. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. एक बारीकसो कमर्शियल ब्रेक, रोखडेच परत मेळया. येता त्या शिक्षणीक वर्सा जून 2021 नवे शिक्षणीक धोरण चालीक लायतले. भुरग्यांक फुडें करियर थारावंक नवे नवे पर्याय मेळटले म्हूण मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयला. मय विजयानंद हायस्कुलाची बुन्याद घालपाक गेल्ले कडेन तो उलयलो. कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे आशिल्लो. भुरगीं जसो विचार करता तसो तांचो फुडार अशें गोविंद उलयलो. पूण न्यू एड्युकेशन पॉलिसी आयल्या उपरांत आमचे शिक्षणीक वर्ष जे आसा हे फुडल्या वर्सा आमी नवीन एड्युकेशन पॉलिसीच्या प्रमाणे सुरू करता. त्यातील आर्ट, सायन्स, कॉमर्स असो कदाचित प्रकार उरचो ना. तो एकदम मर्ज जातलो आणि आम्ही वेगळ्या पद्धतीच्या, कारण माननीय मोदीजींच्या नेतृत्वा सकयल आमचे शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियालजी हांच्यानी न्यू एड्युकेशन पॉलिसी फुडें वयता आसतना भुरग्यांच्या स्किल डेव्हलपमेंट, भुरग्यांच्या शैक्षणीक हाचो खूप मोठा विचार केला. आणि त्याचा खरोखरच खूप फायदा की ग्रामीण वाटारातल्या भुरग्यांच्या बरोबर बाकी सगळ्या भुरग्यांक इतक्याच खातीर जातलो की त्यांना फुडलें एड्युकेशन, आपले करियर घडयता असताना त्यांना एक बरी ऑपॉर्च्युनिटी मेळटली. कारण ह्या माध्यमातल्यान आपल्याक एक 12th उपरांत खंयच्यो वाटो असा, 12th उपरांत आपण किती करचे हाज्याय सारखेल्यो वेगवेगळ्यो पर्याय जे असा, म्हणजे पहिलीच आर्ट, सायन्स, कॉमर्स हांगासर डिवायड जावचे पडचे ना, तर 12th उपरांत सुद्धा वेगवेगळी ऑप्शनां, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर शिकता असतानाय सुद्धा वेगवेगळी ऑप्शनां, अशा पद्धतीची ऑप्शन जी असा ही अवेलेबल जातली. आपण कसा विचार करतोय त्याच्यावर तो आपले करिअर जे आहे, जे आयुष्य आहे, जे जीवन जे आहे ते खूप अवलंबून आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपण जर विचार केला तर त्याला शाळेला AC क्लासरूम पाहिजे किंवा स्मार्ट रूम पाहिजे असंच काहीच नाही आहे. आपान लावन धरिल्ल्या लायटीच्या बिलांचे इश्यूचेर खंय गोंयकारांचो बरो प्रतिसाद मेळटा.
फाल्यां मंगळारा सावन आपाचें वीज आंदोलन सुरू. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर मेरेन दर दिसा गोंयच्या 4 वेगवेगळ्या वाठारांनी सांजे 6 वरांचेर बारीक बसका सभा जातल्यो. लोकांनी आपली लायटीची बिलां सभेक हाडची म्हूण आपाचो उलो. ते भायर आपान SMS कॅम्पेनूय चलयल्या. लोकांनी आमकां फोन करून सांगले, मेसेजी केल्यो, थोडे जे म्हाका मित्र मंडळ मेळ्ळे तांणी सांगले तुम्ही योग्य जो निर्णय घेतला लायटीचो मुद्दो जो आसा तो लोकांचो इश्यू आसा. फायच्यान आमी वीज आंदोलन हे सुरू करतात. प्रत्येक वाठारात आमचे 4 सभा आसतल्यो. तशेंच हे आंदोलन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत चलतले. मागीर म्हणटा क्रिसमसची नाताळाची सुटी आसतल्यो, मागीर फुडलो शेड्यूल आसतलो आमचो. त्या सभेक तुम्ही येवचे आणि तुमचे लायटीचे बील घेऊन येवचे अशी विनंती आसा. प्रत्येक दिसा 4 सभा आमच्यो आसतल्यो. फाल्यां 1 तारीख 1 डिसेंबर आमच्यो सभा सगळ्यो शनिवारा 6 वरां सुरू जातल्यो. फाल्यां आमची सभा आसतली पॅरोडायम ग्राउंड फार्म हाऊस रोड बाणावली हांगा. तशी दुसरी सभा आसतली MES कॉलेज जंक्शन सांगवाळ हांगा. तिसरी सभा आसतली करमळी मार्केट कोल्लिंग. आणि चौथी सभा आसतली सालिगाव विलेज पंचायत असा पण सालिगाव थंय सभा आसतल्यो. ही सभा आसतली भासाभास करपाक. 3 प्रश्न मांडले जातले. तुमकां लायटीच्या बिलां सूट जाय काय नाका, 200 युनिट तुमकां फुकट मेळ्ळे जाय काय नाका. तशेंच आमची SMS कॅम्पेनी सुरू आसा 7504 7504 75. ह्या नंबराचेर मिस कॉल केल्या उपरांत तुमकां एक SMS येतली आनी थंयच्या SMS परत रेफरेंडमचो हे आसतलो, क्वेश्चन आसतले, त्याचेर तुम्ही आवर्जून तुमचे मत दाखोवचे. हे रेफरेंडमचो निकाल आसतलो तो घेवन आमी मुखेलमंत्री कडेन वतले. कोविडाच्या बाबतीत सेफ म्हणून AFC वुमन्स आशिया कप फुटबॉल सर्तीचे तयारी खातीर भारताची बायलांची टीम मंगळारा सावन गोंयात प्रॅक्टीसेक येतात. गोंयात पावतकीच फुटबॉल टीम आणि सपोर्ट स्टाफाची रॅपिड अँटीजेन टेस्ट जातली. उपरांत 7 दिसां खातीर ते हॉटेलांत क्वारंटीन जातले. 8व्या दिसा RT-PCR टेस्ट जातली. नेगेटिव्ह मेळटल्यांची ट्रेनिंग सुरू. कोरोना पातळा असताना सरकार 100 कोटी कोड्डून गोवा मुक्ती वर्ष मनोवंक सोदता. गोवा सुरक्षा मंचान निषेध केलो. सरकारान असल्यो देखाव्याच्यो कार्यावळी करचे परस खंय गरजूंक आदार करचो. थिये वेंचणूक आयोगाची मतदान हक्क जागृकताय कार्यावळ जाली. पेडण्या वामनराव पिळगांवकाराचे संगीत संमेलन जाले. गोंयभरच्यो एक एक खबरो. सरकार जे आत्ता 100 कोटी जे म्हटला की त्याने आपण खर्च करपाचे असा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमान त्याचेर आमचा आक्षेप असा. खरे म्हणजे शक्य असा जर सरकारान हो कार्यक्रम जो असा तो पुढच्या काळात केला, म्हणजे किंवा महामारी जी सोपल्यानंतर अशा प्रकारचे कार्यक्रम जे असा ते साजरे करपाचे उवाच करपाक जाय. पण तसे न करता आम्ही मोठ्या दबाज्यान हो कार्यक्रम करतले असे जाहीर सरकार करता. पण खरे म्हणजे कोविडच्या या महामारीन जी आत्ता लोकांची स्थिती असा त्या स्थितीन लोकांक उभारी दिवपाची खरं म्हणजे प्रयत्न जो असा हो सरकारान करपाक जाय. आणि शक्य जर जाता जाल्यार म्हणजे आम्ही साजरो करता असं म्हणतात खरे, पण खरेच जर तुम्ही साजरो करता जाल्यार ह्या लोकांचे पैसे जे पेंडींग असा किंवा ज्यांना अनुदान मिळवंक ना त्यांना अनुदान दिवपाचे, जे प्रोजेक्ट्स जे असतात ते प्रोजेक्ट्स पूर्ण करपाचे, काही जणांक हेल्थ फॅसिलिटी असा जाल्यार हेल्थ फॅसिलिटी त्यांना दिवच्यो, भुरग्यांक जे असा त्यांचे जे गरीब भुरगे असा त्यांच्याकडे शिक्षणाची सुविधा आत्ता ना त्यांना मोबाईल टॅब्स लॅपटॉप असतात त्यांना ते दिवचे, अशा प्रकारचे प्रयत्न जे असा सरकारान म्हाका दिसता ह्या काळात करपाक जाय. म्हणजेच आम्ही योग्य पद्धतीने हो 60 वर्षा जे असा ती साजरी केली असे जातले असं म्हाका दिसतं. वी आर मेकिंग अवेअरनेस टू द जनरल पब्लिक स्पेशली दोज हू आर न्यू वोटर्स. त्यांना आमची अपील हा की त्यांच्यानी नाव आपले नोंदणी करप इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सो दॅट त्यांचे वोटिंग राईट्स जे असतात ते त्यांना इम्प्लिमेंट करूक मेळटले. त्या खातीर तर सध्या समर रिव्हिजन चालू असतो ते 15 डिसेंबर वी कॅन एनरोल आवर नेम्स. तुम्ही ॲज अ टीचर्स यू ऑल हॅव अ व्हेरी पॉवरफुल रोल इन स्प्रेडिंग नॉलेज टू युअर स्टुडंट्स. सो ते स्टुडंट्सूच ॲक्च्युली आमचे आता न्यू वोटर्स आमचे फ्युचर असा. कोलवाड विलेज हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियन म्हणजे स्पेशल समरी रिव्हिजन दोरलेले असा. जे कोण 18 वर्षा कोण जे पिरियड कंप्लीट झालेले हा त्यांनी आपली नाव 15 नोव्हेंबर टू डिसेंबर 2020 आपली आपल्या कन्सर्न बूथ लेवलात दुवन त्यांची वेबसाईट दिलेली हा NVSP.com. ही पंडित मोहनराव पेडगांवकर यांची 4थी पुण्यतिथी आणि त्यांचे गुरु पंडित परशुराम कामोदकर यांची 12वी पुण्यतिथी. पंडित वामनराव पिळगांवकर हे एक गोव्याचे हृदय सिंहासनावर
विराजमान झालेले एक संगीत क्षेत्रातील भजन सम्राट होते. भजन हे ईश्वराकडे नेण्याचे साध्य आहे. पंडित कॉमनराव पेगावकर हे एक बुजुर्ग कलाकार ज्याची गावोगावी जात जाऊन गावाच्या कानाकोपऱ्यात ही भजनी कलाकार टिकवण्याचे काम केले. ते भजनी कलाकार तसे तबलपट्टू हे होते. त्यांनी ज्या ज्या गावात जाऊन ही कला शिकवण्याची परिश्रम केले त्या त्या गावात त्यांचे शिष्यही तयार केले. ही कला अशीच चालू ठेवावी असे मला वाटते. बुलेटिन इतल्यार सोंपता. लायव्ह खबरांक फॉलो करात प्रुडंट ट्विटर, फेसबूक ॲप, टाटा स्काय ॲप, जिओ टीव्हीचो ॲप, प्रुडंटाची वेबसाईट. चार चौकांत मास्क घालात, डिस्टन्स राखात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.